फुडे दीपक भाऊ चलिया फुडे आमचं एकवट एकच जाप गोयचे नाव वयर काग चल या फुडे निर्णय स्वीकारला गोलंदाजी साठी सुगद्धा गोलंदाजी मार्क वर दुसरा बाजूने स्ट्राइक वरती पुढचा फटका आकाशाच्या बॅट मधला हलकासा फाईन लागला एक धावेसाठी एक धाव पूर्ण करत असताना ओके माफ करा चौकार निघतोय चार धावा हलकाने खेळण्याचा इरादा एका धावेसाठी विचार केला जातोय आणि एक धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं बरोबर लेग बायच्या माध्यमातून ही एक धाव पूर्ण केली जाते एका धावेने टोटल मध्ये बदल पाच धावा धावफलकावरती. मागच्या सामन्याचा विचार करायचा झाला तर मागच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना मेणकुरे संघाने तब्बल 52 धावा उभारल्या आणि 53 धावांचं लक्ष दिलं. त्यामुळे सुरुवातीला फलंदाजी करत असताना देखील अल्दोना संघाला एक मोठी धाव संख्या ही उभारावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज सुगंधा डोर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलकासा मिळवला क्षेत्ररक्षक तैनात परतीची फेक अत्यंत योग्य दिशेने येते आणि दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण करत असताना धाव संख्या हे 6 वरती. सरळ बॅटने खेळण्याचा इरादा हलकीशी बॅटची कट घेते चेंडू वळत यष्ट्या मागे आणि एक धाव पुन्हा एकदा सिंगल्स च्या रूपात परिवर्तित केली जाते. ती करत असताना एकूण धाव हे 7 वरती. सलामीची जोडी आकांक्षा आणि पूजा या दोन सलामी वीरांचे AIS अल्दोना संघाच्या वतीनं लेक्स्टमच्या बाहेर पंचांची कोण येते व्हाईटची वाईड घोषित केला जातोय आणि एक अवांतर धाव जोडत असताना 8 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. या ध्रुव क्रिकेट महोत्सवामधला आजचा दिवस त्यामध्ये महिला क्रिकेट टेनिस क्रिकेटची लीग आपल्याला बघायला एकूण हा 4th सामना आजच्या दिवसामधला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न थोडासा स्टिअर केला जातोय. कवरच्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एक धाव पूर्ण करत असताना पुन्हा एकदा सिंगल्सच्या रूपामध्ये धाव संख्या ही पुढे सरकते 9 धावावरती. सावध अशी सुरुवात संयमी सुरुवात एक चौकार निघतोय. सुरुवातीला बॅकवर्ड स्क्वेअर लागला त्यानंतर मात्र सिंगल्सच्या रूपामध्ये धाव संख्या ही पुढे सरकली जाते. पुन्हा एकदा फुलल्यान पद्धतीचा चेंडू हलकासा ड्राईव्ह केला जातोय मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवती येतोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. ओके यानंतर सामना असेल तो म्हणजे दोन विजेत्या संघामध्ये ज्यांनी आपले पहिले सामने विजयाच्या रूपात नोंदवले तोच श्रीदेवी माऊली कलाक्रीडा संघ मेणकुरे आणि ध्रुव पारसे या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघांनी जी नोंद घ्यायची आहे
दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवर बघायला मिळते ती प्रणाली सिंधू वॉरियर्स बेंगॉल या संघाच्या वतीनं. सिंधुदुर्गामधून देखील संघ या स्पर्धेसाठी भाग घेत आहेत आणि त्यांना संधी या ठिकाणी प्राप्त होते. या क्रिकेट महोत्सवामध्ये फुलटा पद्धतीचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, हलकेचे बॅटचे कट घेतले, चेंडू भिडले त्या ठिकाणी थर्डमॅनला वळते, मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. सलामी ची जोडी ओपनिंग पेर आपण जो बघतोय तो एक मोठे स्टार्ट देण्याच्या इराद्याने, एक चांगली सुरुवात करण्याच्या इराद्याने, मात्र गोलंदाजांकडनं नियंत्रित मारा, खराब चेंडू, दिशाहीन मारा, पुन्हा एकदा पंच हात समांतर करताय, तो वाईटची नोंद ही धावफलकामध्ये घेतली जाईल आणि या धावफलकानिशी धाव संख्या आहे टोटल पुढे सरकते 12 वरती. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आणि तो निर्धाव चेंडू हाताळला जातोय. बघावं लागेल एस अल्दोना संघ प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा या धाव फलकावरती लावेल. हलकासा मिड विकेटला फटका एका धावेसाठी, पुन्हा एकदा सिंगल्सच्या रूपामध्ये आतापर्यंत एक चौका निघाला, तो मात्र निघाला होता सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर मात्र गोलंदाजांकडनं फलंदाजावरती अंकुश लावलेला बघायला मिळतोय. फ्लिक करण्याचा इरादा, अलकासा पहिल्या लेगला चेंडू वळतोय, पंचांचा इशारा तो बरोबर, लेग बाईज ची खूण केली जाते, लेग बाईजच्या रूपात ही अवांतर धाव जोडली जाईल. एकूण धाव संख्या ही आता एकच्या रूपात पुढे सरकते एका एका धावे निशी थेंबे थेंबे तळे साचे या रूपामध्ये 14 धावावरती पुढे सरसावून खेळण्याचा इरादा प्रयत्न त्या ठिकाणी मोठा फटक्याचा होता, मात्र बॅटशी संपर्क घडत नाही, परिणामी आणखीन एक निर्धाव चेंडू. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू फर फटका येतोय, पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक घेते, चेंडू अडवते, तो प्रत एक धाव पूर्ण केली जाते. दोन षटकांचा खेळ संपतोय आणि दोन षटकांचा खेळ संपत असताना आतापर्यंत धाव संख्या आहे 15 वरती. उर्वरित दोन षटकामध्ये बघावं लागेल किती धावा या धावफलकावरती उभारल्या जातील. तिसऱ्या षटकासाठी राधिका सिंधू वॉरियर्स बेंगॉल या संघाच्या वतीनं स्ट्राईक वरती पूजा. अजूनही दोन्ही सलामीला आलेल्या फलंदाज, पण दोन्ही फलंदाज आता मात्र कुठेतरी अडखळत आहेत, कारण गोलंदाजांचं काम त्या मनाने सोपं होऊन जातंय. भलेही विकेट जरी निघत नसले तरी देखील हे दोन्ही फलंदाज अत्यंत संत अशी फलंदाजी त्यांच्याकडनं होती आहे, त्यामुळे निश्चितच कुठेतरी अडचण नसेल ती म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला. पुढे सरसावून फटका खेळण्याचा इरादा, परिणामी हलकासा फंबल होता आहे. क्षेत्ररक्षक दोन धावांची मागणी, ज्या ठिकाणी एक धाव व्हायची त्या ठिकाणी दोन धावा या पूर्ण केल्या जात आहेत आणि दोन धावा या धाव फलकावरती, धाव संख्या 17 वरती. फुल टॉस पद्धतीचा चेंडू अलकासा मिड विकेटला, डीपला क्षेत्ररक्षक तैनात, एकेरी धावेवरती पुन्हा समाधान मानावं लागेल. या एक धावेनिशी आता धाव स्कोर कार्ड मध्ये बदल घडतोय. दोन काढले वाटतं, दोन काढले, दोन धावा निघतायत आणि दोन धावा पूर्ण करत असताना एकोणीस वरती.
पुन्हा एकदा अकूट पद्धतीचा चेंडू झेल टिपण्याच्या नादामध्ये चूक घडते आणि त्याची चूक पत्त्यावर पडते. ए एस अल्दोना संघाच्या खात्यामध्ये चार धावांची भर टाकली जाते. चौकाराच्या रूपात निघतोय चार धावा आणि चार धावांची धाव संख्या ही आता हळूहळू हे पुढचा गिअर टाकते. धाव संख्या 23 वरती ज्या चौकाराची गरज होती तो चौकार निघतोय. शेत झेल टिपण्याच्या नादात क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो आणि त्याची परिणिती घडतीय ती चौकारामध्ये. अकोट पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पुलचा फटका यावेळी गॅप मध्ये पाठवण्याचं यशस्वी ठरतोय फलंदाज. परिणामी स्पॅन लेगला वळतोय चेंडू चौकारासाठी. लागोपाठ दोन चेंडू वरती दोन चौकार. या दोन चौकारांनिशी आता मात्र धाव फलक जो सुरुवातीला संत वाटत होता तो हळूहळू पुढचा गिअर टाकतोय आणि वेगाने एका मोठ्या धाव संख्येकडे वाटचाल करतोय. दोन चौकारा नंतर धाव फलक काहीसा सुधारतोय. धाव संख्या येऊन पोहोचते ती 27 वरती. 27 ऑन द स्कोर कार्ड तिसऱ्या षटकाच्या दरम्यान. दरम्यान एका धावेनंतर तीन षटकांचा खेळ संपतोय. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 28 वरती. 28 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. अजूनही सलामीचे जोडे आपल्याला मैदानावरती बघायला मिळते. अखेरचा षटक शिल्लक असेल. बघावं लागेल या अखेरच्या षटकामध्ये किती धावा या धावफलकावरती लावल्या जातील. निश्चितच प्रयत्न असेल तो 10 किंवा किमान 15 तरी धावा या धावफलकावरती लावाव्यात अशी अपेक्षा निश्चित ए आय एस अल्दोना संघाचा कर्णधार बाळगून असेल. अंतिम षटकासाठी सिंधू वॉरियर्स वेंगुल्ला संघाच्या वतीनं गोलंदाज सुगंधा सज्ज होतीये. स्ट्राईक वरती पूजा स्थिरावलेल्या स्थितीचा जी खेळपट्टीवरती सलामीची जोडी स्थिरावलेली आहे त्या अनुभवाचा आता मात्र उपयोग करावा लागेल. ज्या पद्धतीने मागच्या षटकामध्ये जे दोन चौकार निघाले तीच लय कायम ठेवून एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. कारण मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी केली होती धावांचा पाठलाग केला होता आता मात्र प्रथम फलंदाजी करावी लागतीये. सरळ फटका येतोय बघावं लागेल. चेंडू येतोय वन बाउंड चौकार चार धावा. पहिल्या चेंडूवरती चौकाराला पिटाळून लावलं जातोय पूजाकडनं आणि चार धावांची भर टाकत असताना धाव संख्या आता पुढे सरकते 32 वरती. निश्चितच किमान 40 किंवा 45 ही धावसंख्या गाठावी लागेल कारण तीच धावसंख्या या मैदानावरती एक सन्मानजनक धावसंख्या संबोधली जाईल. पूजा वैयक्तिक आतापर्यंत 13 चेंडूत 21 धावांची खेळी साकारतीय. कट करण्याचा इरादा एका धावेची मागणी कदाचित धावबाद करण्याची संधी कलेक्शन थोडस खराब आणि परिणामी एक धाव हे पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण करत असताना स्ट्राईक मध्ये बदल घडतोय. एकूण धाव फलकामध्ये देखील बदल घडतोय. धाव फलक येऊन पोचतोय 33 वरती. ऑफ स्टंपच्या बाहेर परिणामी निर्धाव चेंडू. ज्या फॉर्म मध्ये बघायला मिळते पूजा दुसऱ्या बाजूने गरज नव्हती मी म्हणेन आकाशाला देखील मोठे फटके खेळावे लागतील कारण सुरुवातीला जे पहिल्या चेंडूवरती चौकार निघाला त्यानंतर मात्र लय गमावली जाऊ शकते. ती लय कायम ठेवावी लागेल. बॅटने प्रहार होतोय मिड विकेटला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. परिणामी एक धाव एका धावेनिशी आता मात्र धावसंख्या पुढे सरकते 34 वरती.
34 ऑन द स्कोर कार्ड 34 धावा सलामीची जोडी अद्यापही मैदानात आणि त्या सलामीच्या जोडीकडनं आता मात्र अपेक्षा या वाढतील. पुढे सरसावून खेळण्याचा इरादा यॉर्कर सदृश्य चेंडू बनवला जातोय. यष्टीजित करण्याचा प्रयत्न तरी असला तरी निर्धाव चेंडू हा गणला जातोय धाव फलकावरती. अंतिम षटक सुरुवातीला जर लेखाजोखा मांडायचा झाला या षटकाच्या तर सुरुवातीला ज्या पद्धतीने चौकार निघाला असं वाटत होतं एका महागड्या षटकामध्ये त्याचं रूपांतर घडेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ फटका येतोय लॉंग ऑफला डीपला क्षेत्रक्षक चेंडू अडवेपर्यंत एक धाव हे पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण करत असताना धाव संख्या आता 35 वरती. किती काढले 35 धावा या प्रथम फलंदाजी करत असताना उभारल्या जात आहेत. आणि 36 धावांची गरज सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला. चल या पुढे. विजयासाठी 36 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवर सावित्री. अल्दोना संघाच्या वतीनं सलामीला दोन फलंदाज या नात्याने सुगंध आणि स्ट्रायकर
स्ट्राइक वरती सुगंधा आणि नॉन स्ट्राइक क्रिकेट वरती संपदा अशी ह्या दोन फलंदाजांची जोडगोळी मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. 36 धावांची गरज, या 36 धावांचा पाठलाग केला जाईल का बघावा लागेल कशा प्रकारे गोलंदाजी होईल. मागचा सामना आपण बघितला तर काही अंशी एकतर्फी सामना, मात्र त्याच पूर्वीच्या सामन्याची जर आठवण करून दिली तर तो सामना ए आय एस हल्दोना सेंगाने अंतिम चेंडूवर ते जिंकला होता. चार धावांची गरज होती आणि चौकार खेचून तो सामना जिंकला. आता बघावं लागेल, परिस्थिती वेगळी आहे, स्थिती वेगळी आहे. हल्दोना संघ यावेळी गोलंदाजी करतोय, म्हणजे ते 36 धावांचा बचाव करायचा आहे. स्ट्राइक वरती डावखुऱ्या हाताची फलंदाज सुगंधा आणि गोलंदाजी मार्कवर सावित्री. पहिला चेंडू खराब चेंडू, एक दिशाहीन माऱ्यानिशी सुरुवात होतीये. वाईल्डच्या रूपात सांघिक धाव उघडली जाते. पुढे सरसावून खेळण्याचा इरादा, आणखीन एक निर्धाव चेंडू ठरतोय. निर्धाव चेंडू माफ करा, पहिला चेंडू अधिकृत चेंडू हाताळला जातोय निर्धावच्या रूपात. आतापर्यंत एक धाव जे वाईटच्या रूपात धाव फलकावरती गडले गेले. बघावं लागेल गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी आपण बघितले. सिद्धू वॉरियर्स वेंगुर्ला संघाच्या वतीने कारण पहिला सामना खेळतोय असंघ जो वेंगुर्ला तुम्हाला प्रतिनिधित्व करतो या स्पर्धेमध्ये. बॅटने फटका सरळ एक निघतोय त्या ठिकाणी एका धावेसाठी निश्चितच चांगल्या प्रकारे कलेक्शन, त्यामुळे दुसऱ्या धावेचा विचार केला जाऊ शकत नाही. दोन धावा या सांघिक धाव फलकावरती बघायला मिळतात. चार गटामध्ये विभागले गेलेले हे संघ आणि एकूण 12 संघांचा समावेश. फार उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतोय संपूर्ण गोवा म्हणा, त्याचबरोबर सिंधुदुर्गामधून देखील महिला क्रिकेट संघ या ठिकाणी सहभागी होत आहेत. आणि एक वेगळी अशी संकल्पना जी या ठिकाणी लढली जाते ध्रुव पारसे ध्रुव स्पोर्ट्स क्लब कडनं. बाईसच्या माध्यमातून एक धाव पूर्ण करत असताना एकूण सांघिक धाव फलक हा 3 वरती नेऊन ठेवला जातोय. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरतीच सुगंधा. फटका खेळण्याचा प्रयत्न ठिकाणी मात्र वळतोय तो यष्टी रक्षकाकडे. बॅटशी संपर्क घडत नसल्या कारणाने एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धाव फलकावरती बघायला मिळतोय. आतापर्यंत सांघिक धाव फलक जर बघितला तर केवळ 3 धावावरती. सुरुवातीच्या माध्यमात गोलंदाजीची एक अत्यंत उत्तम अशी सुरुवात बघायला मिळते. फटका खेचण्याचा राहिला चेंडू हवेमध्ये, झेलची संधी अँटी संधी या ठिकाणी त्याचं रूपांतर विकेट मध्ये केलं जात आहे. पहिला धक्का बसतोय सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला संघाला. सलामीचा फलंदाज पहिल्या षटकामध्ये गारद होतोय आणि आतापर्यंत 3 धावावरती पहिला धक्का हा सिंधू वॉरियर्स संघाला पहिल्या गाड्याच्या रूपात. नवीन बॅटरच्या रूपात प्रणाली हे मैदानावरती येते सिंधू वॉरियर्स संघाच्या वतीनं. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल टिपला जाईल का. एका झेलचे 2 दावेदार आणि झेल टिपला जातोय. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 झेल आणि 2 धक्के दिले जात आहेत ए आय एस हल्दोना संघाकडनं सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला संघाला. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट्स. आतापर्यंत धाव संख्या केवळ 3 वरती स्थिरावली असताना
बॉलर क्षेत्ररक्षण मध्ये खरोखरच कौतुक करावे लागेल ज्या प्रकारचे फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला बघायला मिळतात अल्दुना संघाकडून कॅचेस विन द मॅचेस ज्याला म्हटलं जातं क्रिकेट मध्ये त्याच युक्तीचा त्याच उक्तीचा या ठिकाणी प्रत्यय आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय नवीन फलंदाज या नात्याने आर्या मैदानावरती येते लागोपाठ मागच्या पहिल्या षटकामध्ये दोन चेंडूवरती दोन विकेट्स गमावले जात आहेत नवीन गोलंदाज या नात्याने महिमा अल्दुना संघाचं गोलंदाज या नात्याने प्रतिनिधित्व करते फटका पुन्हा एकदा झेलची संधी आणि पुन्हा एकदा झेल टिपला जातोय दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील विकेट गमावली जाते मागचे सलग तीन चेंडू आणि त्या तीनही चेंडूवरती झेलच्या रूपात विकेटचा सपाटा हा सिंधू वॉरियर्स वेंगुला संघाकडनं बघायला मिळतोय गोलंदाजांचा अत्यंत भेदक आणि कडवट मारा त्या 36 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी पुरेपूर सिद्ध होत असताना इथून जर उर्वरित समीकरण मांडायचं झालं तर उर्वरित 17 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची गरज एक वेळ जे सोपं समीकरण वाटत होतं ते सोपं समीकरण काही अंशे अवघड करून टाकलं जातंय पुन्हा एकदा स्वतःच्या चुकीमुळे पुन्हा एकदा माघारी परतावं लागतंय पवेलियनची वाट पकडावी लागते एक छोटीशी चूक आणि ती जीवावर भेटते विकेटच्या रूपामध्ये सलग चौथ्या चेंडूवरती चौथा गडी गारद होतोय केवळ तीन धावा या धावफलकावरती असताना चार गडी गारद येणाऱ्या नवीन फलंदाजाला निदान खेळपट्टीवरती टिकून तरी राहावं लागेल अशी अपेक्षा बाळगणार निश्चितच सिंधू वॉरियर्स वेंगुला संघ बॅटने प्रहार पुलचा फटका पुन्हा एकदा झेल यावेळी मात्र झेल सुटतोय कदाचित झेल जर पकडला गेला असता तर पाचवा गडी देखील गमावला जाऊ शकला असता फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय कदाचित बघायचं झालं तर झेलांचा सराव केला जातोय का दरम्यान पंच खून करतायत नो बॉलचा इशारा केला जातोय फ्रीडची संधी जो झेलांचा सराव कॅचिसचा सराव दिला जातोय तो बंद करावा लागेल अन्यथा इथून कुठेतरी आपण विजयाच्या दिशेने जे मार्गक्रमण करू इच्छितात तिथून तुम्हाला पराभवाची वाट पकडावी लागेल पुलचा एक फटका एका धावेसाठी एक धाव पूर्ण करत असताना सांघिक धावफलक अजूनही जो एकेरी आकड्यावरती स्थिरावतोय तो हलकासा पुढे सरकतोय एका धावे दिशे एक धाव पूर्ण करत असताना धावसंख्या 7 वरती एकदा त्रिफळाची होतोय फलंदाज होतीये आणि आणखीन एक विकेट चिन्ह पूजा बाद होतीये आणखीन एक धक्का आणखीन एक हादळा हा सिंधू वॉरियर्स वेंगुल्ला संघाला आणि अत्यंत भेदक आणि कडक असा मारा AIS अल्दुना संघाकडनं आतापर्यंत 5 गडे हे गारद होत आहेत
जवळ जवळ अर्धा संघ हा तंबूच्या दिशेने. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना पद्धतीचा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ गुडल्यानंतर एका धावेसाठी त्याचा विचार केला जाईल. एक धाव पूर्ण करत असताना सांघिक धावसंख्येमध्ये बदल, 8 वरती सांघिक धावसंख्या येऊन पोहोचते. दोन षटकांचा खेळ संपतोय, 2 ओव्हर संपतायत आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या आतापर्यंत 8 वरती असताना उर्वरित 2 षटकामध्ये समीकरण जर मांडायचं झालं तर 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज, 14 ची आवश्यक सरासरी, अधिक परिश्रम घ्यावे लागतील, खडतर मेहनत करावी लागेल, तरच आपण विजयापर्यंत पोहोचू शकाल. पुल करण्याचा इरादा चेंडू काही काळ हवेत मात्र झेलापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरतायत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, थोडस कलेक्शन खराब आणि ज्या ठिकाणी 2 धावा व्हायच्या त्या ठिकाणी 3 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या 11 वरती दुहेरी आकडा गाठते. 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती तरी देखील एक काही मोठ्या फटक्यांची गरज असेलच सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला संघाला. पहिला सामना खेळते सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला संघ. पुन्हा एकदा पुलचा फटका, यावेळी मिडविकेटला चेंडू पोहोचतोय. 2 धावांची मागणी पुन्हा एकदा थेट फेक झाली का बघावं लागेल. बरोबर, थेट फेक येते यष्ट्यावरती आणि माघारी परतावं लागतंय आणखीन एका फलंदाजाला. आज खरोखरच क्षेत्रक्षणामध्ये फिल्डिंग मध्ये प्रभावित केलं AIS अल्धुना संघाने. तब्बल मला वाटतं 3 किंवा 4 झेल 4 कॅचेस पकडल्या गेल्या आणि आता हे थेट फेक डायरेक्ट थ्रो येतोय स्टम्प्स वरती. बारा धावा असताना 6 गडे तंबू, थोडीशी बिकट अवस्था, नाजूक अवस्था. एक सिंगल धाव निघतीय. बॅटने एका सुंदरसा फटकातो सरळ, बरोबर फाईन बघायला मिळतोय यष्ट्या मागे. फाईन एक चौकार, 4 धावा, कदाचित पहिला चौकार असेल जो या तिसऱ्या षटकामध्ये निघतोय. 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या पोहोचती आहे पुढे 17 वरती. पंचांची खूण, वाईटचे एक अवांतर धाव, टोटल पुढे सरकते 18 वरती. 18 ऑन द स्कोर कर, 18 धावा या धाव फलकावरती बघायला मिळत आहेत. अखोड पद्धतीचा चेंडू पळ केला जातोय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक एक धावेसाठी विचार निश्चित केला जाईल. एक धाव पूर्ण करत असताना पुन्हा एकदा टोटल या एका धावेनिशी बदल घडवतोय, परिवर्तन करतोय. 19 वरती 7 चेंडू, इथून 17 धावांची आवश्यकता.
पुन्हा एकदा झेलची संधी आणि यावेळी सोपा झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेटची नोंदी धावफलकावरती आणि पुन्हा एकदा काहीशा अवघड अशा परिस्थितीमध्ये सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला संघ. तीन षटकांचा खेळ संपतोय. तीन षटक संपल्यानंतर सांघिक धावसंख्या आतापर्यंत 19 सात गड्यांच्या मोबदल्यात आणि उर्वरित सहा चेंडू मध्ये एका षटकामध्ये विजयासाठी सतरा धावांची आवश्यकता. सहा चेंडू 17 धावा विजयासाठी सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला संघाला. नियमित अंतराने जे विकेट्स प्राप्त केल्या संघाने काही वर्षी तरी सुस्थितीमध्ये तरी मात्र बघावं लागेल क्रिकेट आहे काही होऊ शकत. निर्धाव सुरवेटा अंतिम षटक आता येते आणि एक धाव हे पूर्ण करत असताना 17 आणि इथून बरोबर 17 धावांची गरज असताना एक धाव म्हणजे आता इथून 16 धावांची गरज सिंधू वॉरियर्स वेंगुर्ला संघाला. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पंच इशारा करतायत. व्हाईटचा एक अवांतर धाव जोडली जाते. धाव संख्या पुढे सरकत असताना 21 वरती 21 धावा या धावफलकावरती. वेगवान फटका चेंडू हा डीपला अडवला जातोय. बरोबर एकेरी आणि दुहेरी धावाने विजयावरती शिक्कामोर्तब करेल तो AIS अल्डोना संघ. केवळ एक धाव निघते. धावफलका जर विचार केला तर 22 वरती. पुन्हा एकदा पंच खून करतात. वाईट असल्याचे एक अवांतर धाव एक वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. धाव संख्या 23 तीन बरोबर. पुन्हा एकदा पंचांची वाईटची खून म्हणजे आता समीकरण जर मांडायचं झालं तर तीन चेंडूत 12 धावांची गरज. सलग तीन चौकार किंवा दोन षटकार खिचावे लागतील. प्रयत्न होता मात्र अपेक्षित अंतर गाठलं जाऊ शकत नाही. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्याची मागणी लक्षण थोडस खराब आणि दोन धावा पूर्ण केल्या जात आहे. उर्वरित दोन चेंडू मध्ये 10 धावांची गरज. दोन चेंडू 10 धावा. लांबवला जातोय. काही अशी षटक हे लांबतय. त्यामुळे समीकरण टॅली आता येऊन ठेपते. दोन चेंडू वरती 9 धावा. फटका येतो.